मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. इवलेशे रोप लावले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि आज या सप्ताहाच्या निमित्ताने, कलशारोहणाच्या निमित्ताने हरिभक्तपरायण आमचे परम मित्र महाराजांचं नामचं फक्त एका पत्रिकेत कीर्तनं राहतात, पण ऐकण्याचा कधी योग येत नाही. म्हटलं मग महाराज तुम्ही आमच्या गावाला या, पण त्यांनी पहिली आट टाकली, माझं कीर्तन त्या दिवशी घ्या तुम्ही ज्या दिवशी घरी असाल, गावात असाल. म्हटलं मी थांबतो पण तुम्ही या. म्हणून महाराजांनी या अटीवर, बाकी कोणतीच आट नाही या, फक्त एवढीच आट तुम्ही घरी थांबा, बाकी कोणतीच आट त्यांनी आपल्याला दिली नाही. आणि म्हणून महाराज वेळेत आले. आणि बघा, आपल्या सर्वांना टी व्ही पाहायची सवय आहे, आणि जास्तीत जास्त लोकांना टी व्हीवर आवडणारा कार्यक्रम आहे चला हवा येऊ द्या आणि हास्य जत्रा. कारण लोकांचं हसणं आज गायब झालं. घराघरात जे हसणं होतं, एकत्र कुटुंब होतं, ते हसणं आता राहिलं नाही. म्हणून लोक आज कशासाठी तळमळत असतील तर फक्त हसण्यासाठी तळमळतात. पोरं हे टिकटॉक का पाहतात? इंटरनेटवर टिकटॉकचा जास्त वापर व्हायचा पहिला, बरोबर आहे. ते टिकटॉक आता बंद झालं का? टिकटॉक एका कमी वेळात त्यात जास्त हसून जातो माणूस, बरोबर आहे. व्हॉट्सअपवर जास्त मेसेज फिरतात, ते हसण्याचे फिरतात. का? लोकांचं घरातलं हसणं आता गायब झालं. पहिलं एकत्र परिवार असायचे, हास्य विनोद व्हायचे, जेवताना बोलायचे, आता ते राहिलं नाही. म्हणून हे लोक आज महाराष्ट्रभर फेमस झाले, हे भाऊ कदम असतील, हे चला हवा येऊ द्यामधले. पण महाराज तुम्ही सगळ्याला पुरून उरणारे आहात बघा. ते ठरून हसवत असतील, पण मी एवढा हसलो आज, मी मला जास्त हसायला आलं, खूप हसलो महाराज. ते टिकली फक्त घरी घेऊन परत जाऊ नका तुम्ही, एवढीच विनंती आहे. बाकी काय लक्षात येईल का? काय ती बुद्धी असेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, पण अतिशय गोड आणि खूप सुंदर कीर्तन महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि विनोदातून आपल्याला सगळं हसतं खेळतं या ठिकाणी ठेवलेलं आहे. जोरदार महाराजासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. आपला हा दरवर्षीप्रमाणे सप्ताह सुरू आहे, आणि या सप्ताहामधली आजची दुसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण शिवाजी महाराज बावसकर महाराजांचं नांदूर याच्या जवळ गाव आहे. दूरचा प्रवास करून महाराज या ठिकाणी वेळेत आले, त्याबद्दल गावकरी मंडळीच्या वतीने महाराजांना खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर आज मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण लखन महाराज पाटील, लखन महाराज लोहगावकर, तेही आज आलेले आहेत. आपण रोज एक वादक नवीन नवीन बोलवतो आहे, कारण आपल्या गावात येण्याची संधी मिळावी आणि आपल्याला नवीन ऐकायला मिळावं. म्हणून महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आले हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे नवनाथ महाराज लोहगावकर महाराजही आहेत. तुम्ही रोज येणार आहात म्हणून तुमचे नाव घेणार नाही. आज हे दोघं म्हणजे कीर्तन झाल्यानंतर जाणार आहेत. म्हणून महाराजांनासुद्धा धन्यवाद देतो. पुन्हा आज ज्यांचं अन्नदान झालं, बाबा अतिशय तुम्ही जे तरुण मंडळीचं कौतुक केलं, त्याच तरुणापैकी एका तरुणाचा मंडप आहे. मंडपाची सेवा तरुणाची आहे आणि आठ कोणतीच नाही. आणि दुसरा तरुण जो उभा आहे, हे साऊंडची सेवा, ती पण कोणती आठ नाही. आणि एवढं असून मला सांगायला कौतुक वाटतं. एक दोन पंक्ती आपल्या थोड्या मागे पुढे झालत्या की सुनीलनं ज्याचा मंडप आहे त्याचीच आज अन्नदानाची सकाळची पंगत होती. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. सुनील अभिमान खरबळ यांचे सकाळचं अन्नदान झालं आणि संध्याकाळचे अन्नदान त्यांचेच बंधू असणारे आमचे अंकुशदादा तुकाराम खरबळ यांचं आज संध्याकाळचं अन्नदान झालं. सुंदर भोजनाची पंगत त्यांनी दिलेली आहे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. उद्या होणारं कीर्तन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आपल्या गावात 7-7 दिवस ज्यांनी सेवा केली, पण आता त्यांची 7 मिनटंसुद्धा मिळणं कठीण आहे. ज्यांनी आपल्या गावात 7-7 दिवस वास्तव्य केलं, आता त्यांचे 7 मिनटं मिळणंसुद्धा कठीण आहे. पुन्हा एकदा उच्चारतोय, असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्यांच्या आवाजावर महाराष्ट्र प्रेम करतो, असे हरिभक्तपरायण महाराजही विदर्भातले आहेत. आणि दुसरं विदर्भरत्न आमचे पुरुषोत्तम महाराज पाटील, उद्या यांचं 8 ते 10 या वेळेत कीर्तन होणार आहे. लवकर सुरू करणार आहोत आपण.
8:30 सुरू करतो, कारण सर्वांनी गाता सर्वांना गायलाही मिळावं आणि कीर्तनकाराला कीर्तनालाही वेळ मिळावा, म्हणजे सर्व सांगण्यासहित 11 संपून जावं. याच्यासाठी लवकर 8 ते 10 या वेळेत आपलं कीर्तन होणार आहे. पण उद्यासाठी एक सूचना वेगळी आहे, अजून बसायला उद्या भरपूर लोक येणार आहेत, जागा पुरणार नाही. मग गावातल्यांना माझी विनंती आहे, महाराजांनी सांगितलं की अतिथी देवो भव, आदर आतिथ्य करणं आपलं कर्तव्य आहे. मग उद्या आपल्या गावात बाहेर गावचे लोक जास्त येणार आहेत. गेल्या वर्षी भास्कर पेरे पाटील आले होते तेव्हा थोडासा गोंधळ झाला होता, बरं का, लांबून लांबून आलेल्या लोकांना ऐकायला मिळालं नाही. मग गावातल्यांना माझी विनंती आहे, उद्या आपल्या गावातलं कोणीच पुढं कीर्तनाला बसणार नाही, सर्वांनी आपल्या मढीच्या पारावर मागे जेवढ्यांना बसता येईल तेवढ्यांनी मागे बसायचं, आणि महिलांनी गावातल्यासुद्धा हा टप्पा मोकळा ठेवायचा. हां, महिलांनी जास्तीत जास्त मारुतीचं मंदिर असेल तो ओटा असेल तिकडं बसल्यात किंवा थोडं मागं बसल्यात तरी चालेल, आपल्या गावात येणाऱ्या पाहुण्यांना पहिलं प्राधान्य द्या. पहिलं प्राधान्य गावात येणाऱ्या पाहुण्यांना द्या, त्यांना पुढं जागा द्या, एवढीच तुम्हाला जाता जाता विनंती करणार आहे. आणि पुन्हा एकदा उद्या कीर्तन हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराजांचं होणार आहे. उद्या सकाळचं अन्नदान रामराव कैलासवासी रामराव संपत्ती खरबळ यांच्या स्मरणार्थ दिनकर रामराव खरबळ यांची सकाळची पंगत होईल. संध्याकाळचं अन्नदान कुंडलिक दौलतराव सानप आणि डॉक्टर कुंडलिक खाडे यांचं संध्याकाळचं अन्नदान होणार आहे. उद्या त्यांचं अन्नदान आहे आणि गावकऱ्यांना विनंती आहे, आपण कोणालाही गेल्या वर्षीपासून आपण ठरवलं की आपण कोणाच्या दारात जाणार नाही. समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली.